चांगल्या प्रकारे सगळं परत इम्प्लांट व्यवस्थित करून मला संध्याकाळीपर्यंत सोडून दिलं. छान ट्रीटमेंट झाली, काही औषधं प्रिस्क्राईब केली होती ती सगळी व्यवस्थित वेळच्या वेळी मी घेतली. आणि त्यानंतर मला 2012 साली, मी जवळजवळ 7 वर्षानंतर, तोपर्यंत कधीच काही प्रॉब्लेम आलेला नाही. मी सुभाष माळवदे, सुभाष त्र्यंबक माळवदे, भांडुपला राहतो. माझं सध्या वय 62. मी प्रथम 2005 साली मालाड येथील रॉयल डेंटलची जाहिरात मी पेपरात पाहिली होती. आणि मला दाताचं समोरच्याचा इश्यू झाल्यामुळे आणि सेम डे त्यांनी इम्प्लांट वगैरे ते करतात असं मी त्या जाहिरातीत बघितलं होतं. त्यामुळे म्हटलं हे आपल्याला पण थोडी सुट्टी पण मिळणार आहे आणि एका दिवसात होत आहे तर हा अनुभव आपण घेऊन बघूया. आणि त्या जाहिराती पेपरात बऱ्याच पाहिल्या होत्या, नाव पण बरंच ऐकलं होतं चांगलं आहे म्हणून. आणि मग त्याप्रमाणे मी एकदा मालाडच्या त्यांच्या क्लिनिकमध्ये गेलो आणि क्लिनिकमध्ये त्यांनी सगळे मला पूर्ण चेकिंग केलं, माझे एक्सरे वगैरे काढले वगैरे. त्यावेळी डॉक्टर चमारिया जे होते त्यांनी मला त्याप्रमाणे सगळं चेक केल्यानंतर त्यांनी मला गाईड केलं की तुम्हाला काय काय करायला लागेल. आणि त्याप्रमाणे मला त्यांनी त्यांचं बजेट वगैरे सांगितलं असं असं आणि काय काय करायला लागेल, महत्त्वाचं काय ते त्यांनी सगळी माहिती दिली होतं. आणि नंतर मग प्रथम जे जेवढं इम्पॉर्टंट होते आणि त्याप्रमाणे त्यांनी चांगल्या मटेरियलमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही इम्प्लांट वगैरे करून घेऊन सेम डे, तर तुमची तयारी असेल तर आम्ही लगेच तुम्ही लगेच त्या दिवशी तशी तयारी चालतो. कारण एक दिवस मला पूर्ण ते करायचं होतं कारण सुट्टी दिवशी मिळणार नव्हती. आणि तिथेच माझं लगेच चेकिंग वगैरे सगळं करून वगैरे एक्सरे वगैरे काढून माझी डॉक्टरांनी लगेच त्या दिवशी ट्रीटमेंट करून इम्प्लांटचं सगळं पूर्ण केलं. मधल्या थोड्या वेळामध्ये मला ज्या तिकडच्या त्यांच्या रेस्टच्या रूम आहेत रेस्ट रूम ते पण त्यांनी चांगली सोय केली. आणि लगेच थोड्या वेळाने परत माझं तेवढं त्यांचं सगळं टेक्निशियनकडून सगळं आल्यानंतर त्यांनी मला चांगल्या प्रकारे सगळं परत इम्प्लांट व्यवस्थित करून मला संध्याकाळीपर्यंत सोडून दिलं. छान ट्रीटमेंट झाली, काही औषधं प्रिस्क्राईब केली होती ती सगळी व्यवस्थित वेळच्या वेळी मी घेतली. आणि त्यानंतर मला 2012 साली, मी जवळजवळ 7 वर्षानंतर, तोपर्यंत कधीच काही प्रॉब्लेम आलेला नाही. म्हणजे एका दिवसामध्ये मला सगळ्या इम्प्लांटचं पूर्ण त्यांनी पूर्ण एक्सरे इकडचं आणि मशिनरी इकडचं सगळ्या पाहिल्या. खूप हायटेक आहेत सगळ्या, एवढ्या आधुनिक आहेत आम्ही एवढं म्हणजे कुठे म्हणजे असं पाहिलं नव्हतं. खूप छान प्रकारे डॉक्टर आहेत, इतर त्यांचे असिस्टंट डॉक्टर, डॉक्टर स्वतः, इतर सगळा स्टाफ आणि सगळे असिस्टंट एवढ्या तत्परतेने माझं खूप छान प्रकारे इम्प्लांट केलं. आणि ज्यावेळी मी नंतर फॉलोअपला पण आलो त्यावेळी पण खूप चांगली ट्रीटमेंट, अगदी म्हणजे होमली ट्रीटमेंट, अगदी चहा नाश्ता जेवणपर्यंत मला प्रत्येक वेळी विचारण्यात येतं, सुंदर प्रकारे फोटो काढण्यात येतात, एक्सरे काढण्यात येतात, एवढी खरंच मशिनरी. आणि मला वाटत नाही मी मुंबईमध्ये अजून असेल काही ठिकाणी, पण तरीसुद्धा मी इथे पाहिली मला खूप बरं वाटतं की आपण एक चांगल्या ठिकाणी आलो आहे. म्हणजे उगीच काहीतरी आपलं कमी पैशासाठी कुठेतरी जावं आणि काहीतरी आपण हे मला खूपच छान ट्रीटमेंट मिळाली, चांगलं सगळं झालेलं आहे. आणि आता परत आता फॉलोअप आता झालेलं आहे महिन्याचं आणि आता परत 3 महिन्यांनी फॉलोअप, म्हणजे फॉलोअपसाठी सुद्धा त्यांचे व्यवस्थित वेळच्या वेळी कॉल येतात वगैरे आणि आपल्याला कसलाच त्रास नाही. आणि अशा प्रकारे मला रॉयल डेंटल क्लिनिकचे आभार मानायचे वाटतात. सगळा स्टाफ मला खूपच म्हणजे इकडचा भावलेला आहे आणि मी सगळ्यांचे आभार मानतो की अशी ट्रीटमेंट सर्व पेशंटला पण मिळेल खात्री आहे मला. आणि पुढच्या पण जे बॅलन्स ट्रीटमेंटसाठी ज्याप्रमाणे माझ्या डॉक्टरांनी ॲडवाईस केल्याप्रमाणे राहिलेली पण ट्रीटमेंट मी घ्यायला इथे भले मी भांडुपला राहत असेल तरीसुद्धा हे मला खूपच आवडलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स आहे. त्याच्यामुळे याच्यापुढे पण माझी जशी फायनान्शियल ॲडजस्टमेंट होईल त्याप्रमाणे राहिलेली पण ट्रीटमेंट डॉक्टर सल्ल्यानंतर नक्कीच येईल. त्यामुळे एकदा परत एकदा रॉयल डेंटलचे आभार मानतो, डॉक्टरांचे आभार मानतो, सर्व असिस्टंटचे आभार मानतो. आणि असंच तुमच्याकडूनही चांगली पेशंटची देशाची सेवा होऊ दे आणि आमच्यासारखे पण कोऑपरेटिव्ह त्यांना पेशंट मिळू दे. आणि खरंच चांगल्या सल्ल्याप्रमाणे तुम्ही जर त्यांच्याकडे गेलात तर तुम्हाला खूपच छान तुम्हाला तुमच्या दातांचं आरोग्य तुम्हाला मिळणार आहे. नमस्कार.